नमस्कार, मी आहे नेहा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आपण बघूया पिठलं कसं करायचं. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया. एक कप बेसन, एक स्पून जिरा, एक स्पून राई, अर्धा स्पून हळद, एक मोठा चमचा हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा, एक कप कांदा आणि मीठ चवीनुसार. आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम एक पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घेऊया. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा राई, 1 चमचा जिरं. राई आणि जिरं चांगलं तडतडलं की नंतर आपल्याला घालायचं आहे 1/2 चमचा हळद. हळद घालून झाल्यानंतर आपण जो हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा केला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता यात आपण कांदा घालूया. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन. पण ते घालण्याआधी आपल्याला बेसनामध्ये पाणी घालून बेसनाची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. पाणी तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे घालायचं आहे. तुम्हाला किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे पाणी मिक्स करायचं आहे. पाणी मिक्स केल्यानंतर हे आपण जे बॅटर बनवलं आहे बेसनाचं ते आपण फोडणीत घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे. त्यानंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्याकरता तुम्हाला किती पातळ हवं आहे, जाड हवं आहे त्याप्रमाणे पाणी वाढवायचं आहे. हे बघा, मी याच्यामध्ये 1/2 कप पाणी घातलं आहे पण मला असं वाटतं की अजून पाणी याच्यामध्ये मुरणार आहे म्हणून मी अजून पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी जरा पातळ केली. पुन्हा मिक्स केलं. पण बेसनाचा एक गुणधर्म आहे की आपण जितकं पाणी घालू तितकं बेसन शिजल्यानंतर घट्ट होत जातं, म्हणून पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही सतत चेक करत राहा. त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 1-10 मिनटं मिडियम लो टू मिडियम हीटवर 1-10 मिनटाकरता आपल्याला पिठलं चांगलं खदखदवून शिजवायचं आहे. हे बघा, आपलं पिठलं छान शिजलंय. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघूया स्वयंपाकघरातील 2 महत्त्वाच्या टिप्स. साखरेला मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरता साखरेच्या डब्यात वरच 4-5 लवंगा ठेवाव्यात. लिंबाचा रस जास्त हवा असल्यास लिंबू 5-10 मिनिटे कोमट पाण्यात भिजवून मगच लिंबाचा रस काढावा, रस जास्त निघतो. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी आणि टिप्ससोबत. तोपर्यंत नमस्कार, काळजी घ्या.